माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कथित 100 कोटी वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 लाखाच्या जात मुसलक्यावरती देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र सीबीआय या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्यानं देशमुखांच्या सुटकेचा निर्णय 10 दिवसांनी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नागपूरमधील घराबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी अमित शहांना पत्र लिहिलंय. महापुरुष अवमानाची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नाही, असं स्पष्टीकरण राज्यपाल कोश्यारींनी अमित शहांना पत्रातून दिलंय. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल मोदींनी शिंदेची पाठ थोपटली का, असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला. पंतप्रधानांनी नागपूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पाठ थोपटली होती. यावरून शिवसेना फोडल्याबद्दल मोदींनी शिंदेची पाठ थोपटली का, असा सवाल राऊतांनी केलाय. भूपेंद्र पटेलांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातला जाणार आहेत. सोबतच भाजपचे अन्य राज्यातील काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अलिबागच्या कोरलई ग्रामपंचायत हद्दीत अन्वय नाईक यांनी बांधलेले 19 बंगले ठाकरे आणि वायकरांनी 2014 विकत घेतले आणि घोटाळा उघडकीस आल्यावर ठाकरे सरकारनं बंगले गायब केले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी सोमय्या आज अलिबागच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरती कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी खासदार डॉ प्रीतम मुंडे, प्रज्ञा मुंडे देखील उपस्थित होत्या. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरती भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही भजनात सहभाग घेतला. पंकजा मुंडे यांनी टाळ वाजवत भजनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना काळात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र अजूनही कार्यालयाचं मुख्यद्वार बंदच आहे. सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे हे द्वार सुरू करण्याची मागणी नागरिक करतात. समृद्धी महामार्गावरून निघालेली पहिली बस शिर्डीत दाखल झाली. बसचं आगमन होताच साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांचं स्वागत करत बसची पूजा केली. वाशिमच्या अमानी ते पांगरी मार्गावरील पुलाची उंची वाढवण्यासह वीज वाहिनी बदलण्याची मागणी केली जाते. याकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं अपघात घडतात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे. चांदवडला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला आठवडाभरापासून गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मनमाडमध्ये बाजार समितीसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेथी, कोथिंबीर, वांगी या भाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू असताना बेळगावमध्ये 17वं मराठी साहित्य संमेलन पार पडलं. यावेळी साहित्य संमेलनात बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश करा असा ठराव मांडण्यात आलाय, त्यामुळे पुन्हा नवा वाद उफाळण्याची चिन्ह आहेत. परभणीतील लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवरती असल्याचं दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील 3 लाख जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं असून लंपीबाधित जनावरांवरती उपचार सुरू आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावतीत होत असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीत 11 महिन्यात तब्बल 290 शेतकरी आत्महत्या केल्या, त्यामुळे सरकार आणि प्रशासन आता तरी काही उपाययोजना करणार का, असा सवाल विचारला जातोय. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती उपळी फाटा इथं ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटलाय. या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र स्थानिकांनी ट्रॉली बाजूला काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली. यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यानं चोरी केली आहे. यावेळी 27 लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 7 लाखांची रोख रक्कम होती. हिरालाल जयस्वाल यांचं कुटुंब बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. यवतमाळमध्ये अवैध रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त करण्यात आले, त्यामुळे संतप्त झालेल्या रेती तस्करांनी तहसीलदारांचं वाहन अडवत त्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना यवतमाळच्या वाटखेड इथं घडली.
पनवेल मधील सुकापूर मध्ये एका जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे। या दुर्घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। प्रशासनाने नोटीस देऊन देखील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत असल्याचं समजतंय। पिंपरी चिंचवड मध्ये इंस्टाग्राम वरून ट्रेडर इन्व्हेस्टरला रिक्वेस्ट पाठवणं महागात पडलेलं आहे। इन्व्हेस्टरने तरुणाला क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 71,000 फसवणूक करण्यात आली आहे। आयटी हबच्या हिंजवडीमध्ये ही घटना घडली आहे। पतीने माहेरी येऊन अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबादच्या सिल्लोड मध्ये ही घटना घडली आहे। इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केलाय। भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करत मातृत्व लादल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। विनय चव्हाण असं आरोपीचं नाव आहे। पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। मुक्ताईनगरमधल्या नायगावात एका शेतकऱ्याने भंगाराच्या वस्तूंपासून ट्रॅक्टर बनवलाय। मोहन मराठे असं या शेतकऱ्याचं नाव असून जिल्हाभरात सध्या त्याची चर्चा आहे। या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत। सर्वेक्षण आणि लसीकरण केलं जातंय। उस्मानाबादच्या कळंब पंचायत समितीमध्ये ड्रेनेजच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। हावरगावमध्ये ड्रेनेजची कामं न करताच लाखोंचा निधी लाटल्याप्रकरणी झाल्यानंतर तत्कालीन सरपंचासह 4 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेहरू विद्यापीठ म्हणजे देशद्रोह यांचा अड्डा आहे असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी केलं। या दूषित राजकारणापासून विद्यार्थ्यांनी लांब राहायला हवं असं देखील मधू चव्हाण यांनी म्हटलं। चिपळूणमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। राजकारण कबड्डी हुतुतू सारखं आहे, याकरता आम्ही गाव पातळीवर पैलवान ठेवलेले असतात, त्यांच्या भरोशावर आमचं राजकारण चालतं। हे पैलवान मजबूत असतील तर आमची टीम नक्की जिंकते असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय। चंद्रकांत पाटलांकडून चुकीच्या शब्दांचा वापर झाल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। पण चंद्रकांत पाटलांच्या मनात महापुरुषांचा अपमान करण्याचा हेतू नसेल असं म्हणत गुलाबराव पाटलांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे पक्षाविरुद्ध ठाकरे पक्ष लढाईला सुरुवात होणार आहे। दोन्ही पक्षांनी धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्र सादर केल्यानंतर आता प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। महाविकास आघाडी 17 डिसेंबरला महामोर्चा काढणार असून या महामोर्चाच्या नियोजनासाठी ठाकरे पक्षाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महामोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वायबी चव्हाण सेंटर इथून पवारांच्या हस्ते या व्हर्च्युअल रॅलीचा शुभारंभ होणार असून राष्ट्रवादीचे नेते आपल्या जिल्ह्यांमधून या रॅलीमध्ये सहभागी होतील। 70% ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता यावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। ते कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। भिवंडीत शिवसेनेच्या जुन्या बंद शाखांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे ठाकरे पक्षानं अशा शाखांची डागडुजी करायला सुरुवात केली असून यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धक्का बसलाय। भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत गेल्या 6 महिन्यांपासून ड्रेनेज आणि गटारातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे इथून ये जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून बाजारपेठेतील दुकानात देखील जाता येत नाहीये। बदलापूरच्या गांधीनगर परिसरात असलेल्या बस डेपोची दुरवस्था झाली आहे। या बस डेपोच्या छताचे पत्रे अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत तर प्रवाशांच्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। देवनार डम्पिंग जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रदूषणाच्या समस्येला तोंड देणारे गोवंडीतील रहिवासी आता मुंबईतील वाईट हवेमुळे हैराण झालेले आहेत। या तीनही प्रकारच्या प्रदूषणाची माहिती देण्यासाठी गोवंडी भागात हवेची गुणवत्ता तपासणारी उपकरणं बसवावी अशी मागणी रहिवाशांनी सरकारकडे केली आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयातील कचऱ्याच्या समस्येची अखेर रुग्णालय प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे। पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या मदतीनं कचरा निर्मूलन मोहीम राबवली जाते। रुग्णालय परिसरातील कचरा हटवण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 10 टन कचरा उचलण्यात आलाय। भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला आणि कारिवली इथे टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून वीज चोरी पकडली। 4,23,000 वीज चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले।
धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी छापा टाकत बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईमध्ये बनावट दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य तसंच दोन वाहनांसह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लोणावळ्यामध्ये तैलबैल सुळका सर करताना एका ट्रेकरचा मृत्यू झालाय। शिवदुर्ग रेस्क्यू पथकानं त्या ट्रेकरचा मृतदेह बाहेर काढलाय। सोमनाथ शिंदे असं त्या ट्रेकरचं नाव आहे। गोंदियातील अनिल भगत हा व्यक्ती हत्येच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। चौकशीसाठी बोलावण्यात आलं असता तो टाळाटाळ करत होता, तसंच कायद्याला जुमानत नसल्यानं त्याच्याकडून पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता वर्तवत त्याला कारागृहात पाठवण्यात आलंय। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं एक लक्झरी बस उलटल्या। या अपघातात बसमधील 52 प्रवासी जखमी झालेत। या जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असून सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यात भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली। यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून नेहाल उर्फ बंटी देवगडे असं या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। रिक्षा संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्यानं रिक्षा चालक पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 1 लाखांहून अधिक रिक्षा चालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊन देखील अधिकाऱ्यांनी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई केली नाही असा आरोप संघटनांनी केलाय। एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करून 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली। एसटी कर्मचारी संघटनांनी या मागण्यांबाबत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा दिलाय। राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी बीडमधील शिवप्रेमी आणि सर्वपक्षीय संघटनांच्या जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार आहे। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत। या शपथविधीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असून मोदी अहमदाबादमध्ये दाखल होताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती। पंजाबच्या तरण तारणमध्ये पोलीस स्टेशनवरती रॉकेट हल्ल्याची घटना घडली होती। या प्रकरणी सरहाली पोलीस स्टेशनमधील 10हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। सिनेविश्वात काय चाललंय पाहूयात। बॉलिवूडची पंगागल कंगना रनौत चंद्रमुखी 2 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि या सिनेमाचं दिग्दर्शन राघवेंद्र लॉरेन्स करणार आहेत। सध्या बॉक्स ऑफिस दृश्यम 2 मध्ये हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती सध्या धुमाकूळ घालतोय। या सिनेमानं कमाईमध्ये 200 कोटींचा आकडा पार केला आहे। अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत विकी बालपणीचा खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतोय। मराठी बालकलाकार मायरानं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय। महत्वाच्या सीन आधी प्रत्येक अभिनेता कसा असतो याचा हा एक व्हिडिओ तिनं नृत्यातून हे सादर केलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसतीये। जान्हवीचे बीचवरचे काही फोटो समोर आलेत। यात जान्हवीचा बोल्ड लुक पाहायला मिळतोय।